काम करणं आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणं, यावेळेला तर नटांची फळी आणि वरिष्ठ नटांची फळी ही इतकी मोठी झाली आहे या सिनेमामध्ये की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे. आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण जेव्हा मी थांबावं, कारण येस, हँडिंग ओव्हर टू आपला मित्र अभिजित. धन्यवाद क्षितिश. आपले लाडके सुपरस्टार, लाडके भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आता सुद्धा, अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी. त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर यायची विनंती करतो. साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं. खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सगळ्या सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा यासाठी आपल्याला विनंती. मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर यायची विनंती करतो. थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचंय, त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन. पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्यासमोर, त्याचं अनावरण होतं.
एक दोन तीन दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदीमध्ये सुद्धा संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे 9 ऑगस्ट 2024 ला. आणि गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या ट्रेलर लॉन्चच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत, दिग्गजांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा ट्रेलर इथे दाखवला गेलाय. लवकरच सोशल मीडियावर आपण तो बघू शकाल. आपल्या सगळ्यांना विनंती करायची गरज नाहीच आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत, लोकांपर्यंत तो आवर्जून पोहोचवा. आणि यानंतर ज्यांची आपण आवर्जून वाट पाहत होतो, सलमान खान सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. बाकी मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. थोड्याच वेळात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि त्यानंतर सगळ्या कास्ट अँड क्रू सोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी मी सगळ्यांना मंचावर याची विनंती करेन. पण तत्पूर्वी सलमान सर, आपसे विनती है, स्वागत नहीं करेंगे. पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना, मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए. थैंक यू. जय हिंद, जय माशा. छोटा सिंपल. थैंक यू सो मच सलमान सर, वी लव यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेली आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही. धर्मवीरच्या संपूर्ण टीमला, कास्ट अँड क्रूला मी मंचावर याची विनंती करतो. आपण मंचावर यावं, आपल्यासोबत एक फोटो ऑपॉर्च्युनिटी इथे करण्याचा आमचा मानस आहे. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या सगळ्यांना मी मंचावर याची विनंती करतो. आपण सगळ्यांबरोबर, या मान्यवरांबरोबर दिग्गजांच्या उपस्थितीत फोटो ऑपॉर्च्युनिटी केली जाईल. आणि निखिल द्विवेदी आणि ऑरी आले, त्यांना निखिल द्विवेदी आणि ऑरी यांचं आगमन झालेलं आहे. आपण कृपया मंचावर यावं. आप कृपया मंच पे आहे, आपको रिक्वेस्ट है. महेश लिमये, अविनाश विश्वजी, चिनार महेश, धर्मवीरची संपूर्ण टीम, कलाकारांची फौज म्हणजे काय असते हे या निमित्तानं आपल्याला कळेल. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत, दिग्गजांच्या उपस्थितीत कृपया आभाराचे दोन शब्द आमच्या समोर मांडावे. श्री मंगेश देसाई, मंगेश तिथे फोटोला गेला रे. नमस्कार. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिवे साहेबांच्या चरणी नमस्कार. माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आशिष शेलारजी, लोढाजी नार्वेकर सर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते भाई सलमान खानजी, अशोक सराफ मामा, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगेशजींना मी विनंती करतो, आपण या फोटोमध्ये सहभागी व्हावं. आपण सगळे आवर्जून आलात, इतक्या शुभेच्छा देण्यासाठी, प्रेम देण्यासाठी इथपर्यंत पोहोचलात, याबद्दल मनापासून तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला सांगायची गरज नाहीच आहे, पण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन, झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट 2024 संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय. याचे ट्रेलर्स आता सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल व्हायला सुरुवात होतीलच. उद्या गुरुपौर्णिमा आहे, या निमित्तानं या चांगल्या मुहूर्तावर आपण सुद्धा आपल्या सोशल मीडिया प्रोफाईल्सवर आपल्या मित्रांपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत हा ट्रेलर नक्की पोहोचवा. आणि 9 ऑगस्टपासून चित्रपटगृहांमध्ये जाऊन या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या. झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट 9 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित. धन्यवाद. मी मंगेश देसाई यांना विनंती करतो, ऑरी आणि निखिल द्विवेदी यांचं आपण स्वागत आणि सत्कार करावा.
जी तुझी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.